आज ईशान्य मुंबई मतदारसंघाची मागणी आम्ही केलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावा. 2009 ते 2014 या कालावधी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार होता. इंडियाच्या बैठकीमध्ये साहेबांनी सांगितलं जवळजवळ 35 जागांवरती एकमत झालेलं आहे. 13 जागांवरती एकमत होण्यासाठी 24 ते 25 तारखेला बैठक आयोजित केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने म्हणजे मुंबई शहराच्या अध्यक्ष राखीताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज आदरणीय पवारसाहेबांची मोदी बागेमध्ये या ठिकाणी भेट घेतली. त्याबरोबर सर्व मुंबई शहरात जिल्हाध्यक्ष सर्वांचे अध्यक्ष आज ईशान्य मुंबई मतदारसंघाची मागणी आम्ही केलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावा. 2009 ते 2014 या कालावधी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार होता. 14 देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढला आहे. 2019 देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढलेला आहे. आणि आता इंडियाच्या बैठकीमध्ये साहेबांनी सांगितलं जवळजवळ 35 जागांवरती एकमत झालेलं आहे. 13 जागांवरती एकमत होण्यासाठी 24 ते 25 तारखेला बैठक आयोजित केलेली आहे. काल साहेबांना दिल्लीवरून या संदर्भात फोन आला होता आणि ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच ही जागा मागतो आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इंडिया मिळून ही जागा लढेल. आणि नक्की त्या ठिकाणी ईशान्य मुंबई मतदारसंघ आदरणीय पवारसाहेब, इंडियाचे प्रमुख आमचे उद्धवसाहेब ठाकरे साहेब असतील, त्यांना देखील मानणार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वर्ग आहे. अशा पद्धतीने या आणि या मतदारसंघामध्ये मराठी लोकसंख्या जास्त असल्याकारणाने हा मतदारसंघ इंडिया म्हणून निवडून आल्यानंतर तिथे उमेदवार नक्की निवडवी ही अशी आम्हाला आशा आहे. मी साहेबांना देखील सांगितलं, साहेबांनी देखील सांगितलं हा रिपोर्ट माझ्या काढलेला आहे, म्हणून आपण ही जागा मागण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो आहे. एवढीच मागणी आज घेऊन आम्ही साहेबांना सर्व पदाधिकारी भेटतो आणि साहेबांनी आमची ही मागणी मान्य केली आहे. धन्यवाद.